विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आल्यामुळं अवघे 5 दिवस उरल्यामुळं प्रचाराला चांगलाच वेग आलेला आहे आणि अशातच आज आंबेगावमध्ये शरद पवार साहेबांची सभा होणार आहे. आपण दिलीप वळसे पाटील साहेबांशी बोलणार आहोत. साहेब, गेली 7 वेळा तुम्ही निवडणुका लढलेल्या आहेत, 8व्यांदा तुम्ही निवडणूक लढताय, काय नेमका तुम्हाला अनुभव दिसतोय, काय वेगळं चित्र दिसतंय? मला तरी मतदारांच्या मनामध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण दिसत आहे. काही अडचणी येईल असं वाटत नाही. सगळे लोक अतिशय जोशामध्ये माझ्या पाठीशी उभे राहतील असं वातावरण. खरं तर गेल्या 7 वेळेला तुम्हाला आमदार करण्यासाठी पवार साहेबांनी अनेकदा तुमच्यासाठी सभा घेतल्या, परंतु 8वी ही जी तुमची आमदारकीची वेळ आहे, यावेळेला पवारसाहेब स्वतः तुमच्या विरोधात सभा घेत आहेत आज या ठिकाणी. असं आहे ना की राजकारणामध्ये परिस्थिती बदलत असते आणि लोकशाहीमध्ये एकदा आपण एखादी राजकीय भूमिका घेतली की त्या भूमिकेमध्ये जे जे समोर येईल त्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळं साहेबांनी सभा घेतली तर मला काही हरकत असायचं काही कारण नाही. आता तुम्हाला साहेबांचं मानसपुत्र आत्तापर्यंत मानलं जात होतं, तसे तुमचे संबंध आत्ताही आहेत. साहेब जिथं जाऊन सभा घेतात तिथलं काहीतरी चित्र बदलतं असं अनेकदा तुम्हीही पाहिलेलं असेल. काही वाटतंय उद्यापासून काही चित्र बदलेल, प्रचारामध्ये काही नवीन रणनीती आखावी लागेल असं? मी आता त्यांचं भाषण ऐकल्यानंतरच याच्यावर ठरवत आहे. काय बोलतील आज साहेब तुमच्या विरोधात असं वाटतंय? मला माहित नाही. काही दिवसांपूर्वीच तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं की सत्तांतरासाठी काही समीकरणं या ठिकाणी बांधावी लागतील, काही गणित या ठिकाणी बांधावी लागतील, त्यामध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावू शकता. ते वक्तव्य नेमकं खूप चर्चेत आहे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं होतं. नाही, त्याचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. मी जनरल बोलत होतो की या निवडणुकीमध्ये 2 आघाड्या एकमेकाच्या विरुद्ध लढत आहेत आणि त्यामुळं प्रत्येक आघाडीत 3 पक्ष आहेत. याही आघाडीत 3 पक्ष आहेत, त्याही आघाडीत 3 पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाला किती सीट मिळतील, मग ते बहुमत पूर्ण करण्यात काय सीट मिळतील का नाही मिळतील, हा मुख्य प्रश्न आहे. आणि वार्ताहरांनी मला प्रश्न हा विचारला होता की राज्याचं मुख्यमंत्री कोण बनेल, त्यावेळेला त्याला मी उत्तर असं दिलं होतं की राज्याचा मुख्यमंत्री उद्या मतदान झाल्यावर आमदार निवडून आल्यानंतर जसं जसं मग प्रत्येक पक्षाचं बलाबल होईल त्याच्या आधारे मग सरकार बनेल आणि मुख्यमंत्री ठरेल. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, ही भूमिका दोन्ही आघाड्यांनी घेतलेली आहे. निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी परत एकदा एकत्र दिसू शकतात? आज तरी तसं काही दिसत नाही. न्यायमूर्ती चांदिवाल साहेब यांनी एक आज वक्तव्य केलं, अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीनं एक पिटिशन दाखल होतं त्या ठिकाणी आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की अनिल देशमुखांकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आलं होतं आणि समोरची जे विरोधी पार्टी होती त्यांच्याकडून शरद पवार आणि अजित पवारांचं नाव त्या ठिकाणी आलं होतं, परंतु मी ती नावं या यादीत घेतली नाही. वस्तुस्थिती तशीच होती कारण त्यानंतर गृहमंत्रीपद तुमच्याकडे आलं होतं. नाही, माझ्या काही वाचण्यात आलं नाही आणि जो अहवाल न्यायमूर्ती चांदिवाल यांनी दिलेला आहे तो डायरेक्ट त्यांनी चीफ सेक्रेटरीला दिलेला आहे, त्यामुळे मला त्याच्यात काय माहिती. धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आज सर्वांचं लक्ष लागून आहे नाजीमुल्ला, एबीपी माझा, आंबेगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.